या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। राज सोशल ग्रुप आयोजित इफ्तार पार्टीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। तसेच 500 माता भगिनींना मसाला, ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले। याप्रसंगी प्रमुख मान्यवर मौलाना ताहिर बेग शेख, शेखर माने साहेब, भारत जाधव साहेब, संतोष भाऊ पवार, शफी इनामदार, आरिफभाई शेख, आनंददादा चंदन शिवे, किसन भाऊ जाधव, प्रमोददादा गायकवाड, बाबा मिस्त्री, हाजी अलीम भाई, युवा नेते इरफान भाई शेख, नगरसेविका नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, सुनीता रोटे, तस्लीम शेख, वाहिदा शेख, परवीन इनामदार, महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा परिषद अधिकारी पवार साहेब, इकबाल चाचा, अजित बनसोडे, युनुस शेख, वसीम बुरहान, मुसा भाई शेख, राजू पाटील, प्रमोद भोसले, आमिर शेख, शोहेब महागामी, आसिफ तिम्मापुरे, अदनान शेख, सिद्दीक उस्ताद, नूरुद्दीन मुल्ला, उमर नाईकोडी, यासिन नाईकोडी, आसिफ राजे, अल्ताफ बिलीफ, अली लोकापल्ली, सैफ इनामदार, अशफाक रजभरे, ताज पेंटर, तौसिफ सगरी, एजाज शेखसर, शोएब चौधरी, माजिद आलुरे, अमित अजनाळकर, पठान चाचा, जुबेर इनामदार, समीर ताजमत, कलवल चाचा, बाबू शेख, इमरान शेख, शोएब शेख, असलम शेख, याकूब शेख, सद्दाम पटेल, जलाल शेख, मोहसिन नारळ यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार तौफिक भाई शेख पहलवान यांनी मानले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रमजान महिना हा मुस्लिम समाजामध्ये हा महिना खूप पवित्र समजला जातो। अशा प्रकारे मी माझ्या सोबत्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुस्लिम बांधवांनी हा सण खूप मोठ्या उत्साहाने हा रोजाचा महिना एक महिना त्याचा उपवास केले जातात। या निमित्तानं इफ्तार पार्टी आमच्या तौफिक भाई यांनी माझ्यात आयोजित केली। इफ्तार पार्टीचा एकच उद्देश असतो की या निमित्तानं सर्व समाज बांधव एकत्रित असतात, चर्चा करतात, एकामेकाला असणाऱ्या अडचणी, एकामेकाचं सुख दुःख हे वाटून घेत असतात। आणि जो माणूस, ज्या माणसाला अडचण आहे समाजामध्ये, जे मोठे दानशूर, जी माणसं आहेत, त्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न असतात। निश्चित प्रकारे एक सुरक्षेचं वातावरण या निमित्तानं तयार होत असतं। आज सोशल ग्रुपच्या वतीने आज सोलापूर शहरामध्ये सावधारी खुशी आहे। मजहब नाही शिका का आपस में बाहेर रखना, मजहब नाही शिका हिंदी आहे हिंदू ओके आहे, त्यांचा समाजामध्ये फूट पाण्याचा जो कार्यक्रम एकसारखा सुरू आहे,
तो यशस्वी होणार नाही. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांच्या मध्ये जाऊन राष्ट्रवादी पक्ष लोकांच्या मागणी कशी बडबडत आहे हे सांगायचा तळागाळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न नक्कीच करेल. या रमजान महिन्यानिमित्त अधिक न बोलता सर्व मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या गोष्टींना जागे जितने लोग यहाँ पर आए उनका जय 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 जय